नगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात विजयादशमीला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक काळात अवैध दारू विक्री रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश देत यात नागरिकांनाही सहकार्याचं आवाहन केलं आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या नगरमधील कार्यालयातही शस्त्रपूजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते या ठिकाणी शस्त्रपूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी एक्साईजचे अधीक्षक पराग नवलकर, दशरथ जगताप, गोपाल चांदेकर, वामन सरगर, डॉक्टर मोरे, संदीप बोरुडे, प्रदीप परदेशी, नारायण ठुबे, संदीप बिटके, उत्तम काळे, दिलीप पवार, योगेश मळके, रणजित पारधे, स्वीटी राठोड, दीपाली शिंदे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी निवडणूक काळात अवैध दारू विक्रीवर बारकाईनं नजर ठेवण्याचे निर्देश देत नागरिकांच्या तक्रारीवरून तातडीनं कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. अधीक्षक पराग नवलकर यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत एक्साईज विभाग अवैध दारू विक्री विरोधात कडक धोरण अवलंबणार असल्याचं सांगितलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगर तर्फे आज विजयादशमीच्या दिवशी माननीय जिल्हाधिकारी श्री राहुलजी द्विवेदी सर यांच्या हस्ते राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयामध्ये शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. सरांनी यावेळी शस्त्रपूजन केले आणि सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीमध्ये निर्भय पद्धतीने निवडणूक होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू संबंधित ज्या काही इन्फॉर्मेशन्स आहे किंवा तक्रारी यासाठी व्हॉट्सअप नंबर आणि टोल फ्री नंबर जाहीर केलेला आहे. त्यावर तक्रारी जर आल्या तर राज्य उत्पादन शुल्क विभाग त्याच्यावर कारवाई अवश्य करेल. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.